सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी कायमच पुढाकार घेऊन काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विचारसरणीवर काम करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी दिली. याच पद्धतीनं मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब राज्यभरात शिवसेना पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. आपल्या सर्वांना आता त्यांची ताकद होऊन आगामी विधानसभा निवडणुकीत महाविजय प्राप्त करण्याची आहे, असे आवाहन आज वाशिम आणि अकोला येथील रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना केलंय. शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या दरम्यान आज दुपारच्या सत्रात रिसोड आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी अकोला येथे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात माझे स्वागत केले, तर हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या माता भगिनींशी यावेळी संवाद साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना यांसह महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत ऊर्जादायी होता. तर आपल्या सर्व शिवसैनिकांना देखील नागरिकांचा हा आपल्यावरचा विश्वास सार्थकी लावायचा असून शासनाच्या अधिकाधिक योजनांचा लाभ घेऊन मिळवून घ्या, असं आवाहन यावेळी शिवसैनिकांना केलं आहे. तसेच यावेळी सर्वांनी महाविजयाचा संकल्प सोडला. यावेळी शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री माननीय आमदार श्री प्रतापराव जाधव, आमदार भावनाताई गवळी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.